नाई तो लगे हाँ क्या पता पड़े थे सो मित्रांनो समोर आता ऋतू आपले जे टोके खेकडे पकडण्यासाठी जे टोके लावले जातात त्याची तयारी करतोय आता ही तर टोका आपण घेऊन नदीमध्ये जाणार पहिली कोंबड्याची कोंबड्यांची आतडी आतमध्ये टाकली आहे जेणेकरून किरव्या पटापट येते तिथे दोन अरे दोन बस झाले ना टोके तीन काय करायचे अरे मग तीन जागा लावू शकतो आपण अरे मग तेवढं मटेरियल नाही आहे मेल गेला पाहिजे नाही जाणार रे मला माहिती आहे ना बघा दोन दोन कर ना आपण घेऊ ना वाटून फिरवे आले आधीच नको स्वप्न बघायचं पाय खाली पकड ना सो मित्रांनो आपला फायनली टोका रेडी झाला ऍक्च्युअली टोका हा आपला बांबूंच्या बिलपाटांपासून बनवलेला असतो पण आपण हा प्लॅस्टिकच्या बरणीचा बनवला याच्यामध्ये किरवे पकडण्याची सोपी पद्धत आहे की बघा अशा पद्धतीचं इथून किरवे एंट्री करणार आहे आणि आतमध्ये तिकडून डोर आहे किरवी जर सापडली तिकडून काढण्यासाठी हा साईडला डोर आहे तर बघूया ही आधुनिक पद्धत सोपी पद्धत आहे किरवे पकडण्याची कारण मेहनत नाही फक्त जाऊन पाण्यामध्ये लावायचं नदीमध्ये आणि दुसऱ्या दिवशी काढायचं तर बघूया याच्यामध्ये आपल्याला किती किरव्या वगैरे भेटतात ना कशी लावण्याची पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवतो खरं आता ऋतू इकडे काम करतो आहे थोडं अजून त्याच्यामध्ये काढू वगैरे किंवा मुर्गी चातडे हे बांधतो येतो आतमध्ये सो फायनली मित्रांनो आपला टोके लावा तयार झालेत जे किरव्याचे टोके आहेत ते तयार झाले हे बघा ऋतूच्या हातात आहे आणि आता आपण लावायला चाललो आहे टोके कारण पाऊस आहे ना खूप आहे मित्रांनो आणि पाऊस असल्यामुळे काय माहिती आहे मी सेल्फी स्टिक वगैरे घेतला नाही कारण कॅमेरा भिजण्याची चान्सेस जास्त आहेत आणि मागे बघा आपल्या मागे पण फंटर आहे आपला जो आपल्यावर काकडी चोरायला होता तोच फंटर आहे तर मित्रांनो आता आपण चला तर आता आपण टोके लावायला जाऊया आणि कशा पद्धतीने लावायचे असतात ते तुम्हाला मी दाखवतोय या व्हिडिओच्या माध्यमातून आणि चलो सौकस 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 अरे बाप रे चिखल झाला रे सगळा तर अशा इकडे मित्रांनो हे बघा हे पहिलं वाटतं भात लावलेलं आहे सरकारी बियाण असेल इकडे बघा हे सगळं पसवलंय म्हणजे ह्या पुढच्या महिन्यापर्यंत हे पिकेल मस्तपैकी म्हणजे आपल्याला कापायला तयार होईल हे भात कारण पूर्णपणे पसवलंय भात आहे तर मित्रांनो आता आपण पोचलो आवळीच्या फळात जे शेताकडचा भाग आहे आणि हा ब्रिज आहे त्याच्यावर बांधलेला आणि पाऊस खूप पडत असल्यामुळे पाऊस पाणी पण खूप आहे नदीला आता बघूया कशा पद्धतीने ते आता बाहेरच्या देऊया टोके लावायचे ते कारण लावायला जागा राहिली पाहिजे सगळ्या कारण पाणी खूप असल्यामुळे लावणे खूप कठीण आहे सो मित्रांनो पाणी बघा खूप आहे त्यामुळं Thank you.
आता सगळे लावायला लागले रे टोकं. नदीत किरवीर असं वाटत नाही. पाणी बघूनच असं वाटतंय की बन टोकी लावायची की नाही, कारण पाणी मोठं असेल आणि गडूळ असेल ना तर किरव्या नाही मिळत असं आहे, कारण त्याला निवाळ स्वच्छ पाणी लागतं, कोरं आणि का पाणी कमी लागतं. इकडे तुम्ही बघत असाल की पाणी किती जास्त आलं आहे नदीला, फोर्सने पाणी आहे. बघू शकत असाल हे बघा किती फोर्सने पाणी आहे. हे समोर जे दिसतंय समोर झोतळताना हे बांधण आहे, हे उतरणीचे जे चढणीचे मासे असतात ज्यावेळेस पाऊस पडायच्या आधी मे महिन्यामध्ये हे बांधलं जातं की चढणीचे मासे पकडण्यासाठी हे बांधण धरलं जातं आणि ह्याच्यामध्ये हे मासे पकडण्यासाठी स्पेसिफिकली बनवलेलं आहे. टोका कसा लावायचा हे आता आम्ही तुम्हाला दाखवतोय, थोडक्यातच दाखवणार. चेतन धनवटे टोका लावतोय. मित्रांनो बघा हा टोका असा लावायची पद्धत आहे. तर मित्रांनो हा बघा हा असा टोका लावला आपण वरती. आता दगड ठेवा लागतील कारण पाण्याच्या प्रवाहामुळे टोका वाहून जाऊ नये म्हणून वरती दगड वगैरे व्यवस्थित लावावं लागतात. आणखी साईडला बांधून पण ठेवावं लागतो आपल्याला टोका, जेणेकरून जरी दगड सटकल्या तरी टोका वाहून न जावा याच्यासाठी. तो हा घ्या हा एक दगडी, हा छोटा दगडी खिपचित भरायचा आहे. हा साईडला खिपचित टाक, खिपचित तिकडे. हा तिथं हा तिथं 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 टाक, तिथं टाक. नाही तर लागत. हा तर मित्रांनो आम्ही आत्ता दोन टोके आणले होते आणि एक टोका लावून झाला आहे आणि एक समोर बघत असेल अंधार खूप झाला आहे, त्याच्यामुळे दुसरा टोका पण आम्हाला लावायचाच आहे आणि आम्ही लावूनच जाणार. नाही रे खाली पण नाही त्या साईड बघू आता. आणि पाणी पण एवढं जोरात आहे, फोर्स आहे. तुम्हाला आवाज येत असेल पाण्यावर त्याच्यामुळे समजू शकत नाही की पाणी किती फोर्स नाही. पाऊस पण तेवढ्या जोमात पडतो आहे. बघू आता आपण या एक दगड पण भरपूर रम थांब 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 मोठा दगडी मिळणं मुश्किल आहे. तर मित्रांनो आपले दोन्ही टोके हे लावून झालेत आणि पाऊस पण खूप आहे आणि अंधार तर खूपच झालं आहे. बॅटरीच्या टॉर्चवर जेवढं दिसतंय तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण डायरेक्ट उद्या भेटूया सकाळी, ज्यावेळी टोके काढायला येऊ तेव्हा बघूया. सो मित्रांनो काल आपण टोके लावले होते खेकड्यांसाठी, तर आता टोके काढायला आलो आहे सकाळचे. तर हे बघा हा एक टोका काढला आहे ऑलरेडी इथे आणि एक पाठीमागे ऋतू टोका काढतो आहे. तो बघा दिसत असेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये. तर आम्हाला आता फक्त एकच किरवी गावली, कारण कसं आहे पाणी आहे ना असं निवळ पाहिजे. हे जे पाठी दिसतंय तसं पाणी निवळ पाहिजे. आणि काल आम्ही ज्यावेळी टोके लावलं तेव्हा इथपर्यंत माझ्या पायापर्यंत खालपर्यंत पाणी होतं. आता इथे पाणी नाही आहे पण इथपर्यंत पाणी होतं काल आणि पूर्णपणे गडूल होतं. आणि किरव्या ज्यावेळी टोका लावतो त्यावेळी पाणी गडूल नको आहे, असं स्वच्छ पाणी पाहिजे जेणेकरून किरव्यांना दिसेल आतमध्ये आणि किनाऱ्याला जास्त करून किरव्या येतील. तर त्याच्यामुळे कदाचित आम्हाला किरव्या नसतील मिळाल्या,
तर ठीक आहे, म्हणजे अशी पद्धत असते टोके लावण्याची, हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओच्या माध्यमातून। तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओबरोबर, तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर।